भेजे तुझे। ये ना हमारा बेटा रहा। आज एक तारीख है, सगळ्यांची पगार कोण करणार? अरे दादा, खर तर परशुरामची खरी लायकी अजून कोणालाच दाखवलेली नाही मी। आर्यन, तू मला टाळतोयस, असं काय काम आहे तुझं की मी नाही येऊ शकत तुझ्या बरोबर? हा मुलगा ना कुठे जातो, काय करतो, काही सांगतच नाही। असं काय करताय मम्मा? तुमच्याच कामासाठी गेलाय ना तो? माझ्या कामासाठी? अहो, कुठ बाहेर चाललात का? का? आज एक तारीख आहे ना, पगार द्यायचे सगळ्यांचे, थांबलेत सगळे, जाव्यात तुमच्याकडे। जानकी, ओ आई एम सॉरी, मी नंतर येते। थांब राधिका, माझं तुझ्याकडेच काम आहे। हे काय? आज एक तारीख आहे, सगळ्यांचे पगार द्यायचे आहेत। अहिल्याकडून हिशोब घे आणि पगार देऊन टाक। मी? प्रत्येकाने आपापल्या योग्यतेप्रमाणे काम करावं असं मी मानतो, आणि आय एम शुअर तू योग्य ते काम करशील। नमस्कार साहेब, कशी काय आठवण काढली या गरीबाची? गरीबाचा गरीब रथ वाढावा म्हणते साहेब। वा वा साहेब, आता तुम्ही स्वतःच मदतीला धावून येताय म्हटल्यावर आमचं भाग्य थोरच म्हणायचं, दुसरं काय? काय मग कर्वे, कसं चाललंय? नाही, काय चालू आहे सध्या? कशाला आता चेष्टा करताय साहेब? जेव्हापासून मॅडमने आमच्यासाठी दार बंद करून टाकली तेव्हापासून बायका पोरांना खायला घालायला देखील काही उरलं नाही माझ्याकडे। कसं असतं ना कर्वे, एखाद्याच्या चुकीची शिक्षा ही त्याच्या आजूबाजूच्या माणसांनाही भोगावी लागते। तुमचंही तसंच झालंय, अति उत्साहाच्या भरात तुम्ही नरसिंह किल्लेदारांबद्दल जे काही छापून आणलं त्याची शिक्षा माझी मम्मा भोगते। नाही पण आता करणार काय ना, पर्याय नाही। असं नका बोलू साहेब, पर्याय तुम्हीच शोधू शकता, तुम्हीच काहीतरी करू शकता आमच्यासाठी। उगी उगी कर्व उगी, एवढं दुःख चेहऱ्यावर आणू नका, नाही तर जाता जाता कुणीतरी एक रुपया टाकून जाईल तुमच्या झोळीत। सध्या परिस्थितीच तशी आहे साहेब की तो रुपया सुद्धा स्वीकारीन मी। रुपयाच नाही, आणखी
बरच काही टाकू तुमच्या सोयीत. हा म्हणजे तुमची काम करायची इच्छा असेल तर कसं आहे कर्वे, जरी माझ्या मम्मानी तुमच्यासाठी दारं बंद केली असली तरी एक खिडकी तुमच्यासाठी उघडी ठेवली आम्ही. अंगाशी कर्व, हा तुमचा खरा चेहरा, हा उरट. आणि एक लक्षात ठेवा कर्व, खिडकीतून हात आत टाकायचे नियम आमचे असतील आणि मग जे हाताला लागल तेवढंच आणि तेवढंच झोळीत टाकायचं, कळलं? तुमचे सगळे नियम मला मान्य आहेत, काय करायचं तेवढं फक्त मला सांगा. सांगतो सगळं काही, सांगतो तुम्हाला समजल अशा भाषेत सांगतो. चला ते जे काही बोलले ते मनाला लावून घेऊ नकोस जानकी. त्या तुझ्या घरच्या चाव्यात आणि घरच्या सुनेकडे शोभून दिसतात. हा माझा हक्क नाहीये, तुझा आहे. या चाव्या घे. या चाव्या ज्यांनी तुम्हाला दिल्या, या चाव्या कोणाकडे द्यायच्या हा अधिकार फक्त यांचा आहे. आणि यांनी तुम्हाला त्या दिल्या, माझा त्यावर काही हक्क नाही. मी समजू शकते या क्षणी तुला काय वाटत असेल ते. नाही, तुम्ही नाही समजू शकत जानकी. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू नरसिंह रावांना समजून घे. ते चिडलेत तुझ्यावर, तुला त्रास व्हावा, तू त्रागा करावास असं कदाचित वाटत असेल त्यांना. म्हणूनच त्यांनी या चाव्या कदाचित माझ्याकडे दिल्या असाव्यात. या चाव्या घे, मी बोलते त्यांच्याशी. नाही राधिकाताई, ज्या गोष्टींना मी कधीच महत्व दिलं नाही त्या गोष्टी माझ्याकडून काढून घेतल्यावर वाईट काय वाटायचं आहे. कदाचित हा अधिकार मला मिळण्याची लायकीच नसेल माझे. ठेवा त्या तुमच्याकडेच. आता काय हे काय या चाव्या तुझ्याकडे? हो तेच सांगायला आले मी. नरसिंह रावांनी या चाव्या मला दिल्यात. काय भाऊजींनी चाव्या तुझ्याकडे दिल्यात? या चाव्यांशी तुझा काय संबंध? आणि या चाव्या घरच्या मालकिणीकडे असतात. माहिती आहे मला,
पण नरसिंह रावांनी जानकीच्या समोरच या चाव्या मला दिल्या. भाऊजींना हल्ली काय झाले ना मला काही कळतच नाही. नाही ते ठीक आहे की चाव्या जानकीकडे नाही दिल्या, तशी चाव्या सांभाळण्याची तिची लायकीच नाही, पण तुझ्याकडे दिल्या एवढी हक्काची झाली आहेस का तू? आली नीट बोला. त्यांनी मला तुझ्याकडनं हिशेब घ्यायला सांगितलं, ते दे आणि मला जाऊ दे. नाही देणार. म्हणजे? म्हणजे नाही देणार. त्या चाव्या माझ्याकडे द्यायच्या आणि निघायचं. सगळे हिशेब मी सांभाळ. चाव्या. सॉरी अली, नरसिंह रावांनी मोठ्या विश्वासाने या चाव्या माझ्याकडे दिल्या, त्यामुळे इच्छा असूनही या चाव्या मी तुला नाही देऊ शकत. वा, त्यांनी दिल्या आणि तू घेतल्या. राधा, याचा अर्थ काय होतो काही कळतंय तुला? आली. आली काय आली? नाही राधा, तुला बोलल्यावर राग येईल, पण जे काही चाललंय ना ते वेळी थांबव. एकदा चूक झाली आहे तुझ्या हातून, आता परत तू आली. इनफ. तू मला हिशेब सांगणार आहेस का मी जानकीला विचारू? ठीक आहे, मी थोड्या वेळाने येते. काय गण्या, आत्ता वहीत डोकं खुपसून अभ्यास काय करत बसलायस? तुम्ही नेहमीचा करतो. अरे नेहमीची गोष्ट वेगळी, आज एक तारीख आहे ना, खाऊचे पैसे मिळाले असतील. जा मजा कर, अभ्यास होईल नंतर, जा. अहो खाऊचे पैसे मिळाले असतील तर मजा करू ना. म्हणजे जानकीने आज पैसे दिले नाहीत तुला? थांब, मी ओरडतो तुला. जानकी, ए जानकी, आज आमच्या गणोबाला विसरते म्हणजे काय? हा अहो ती नाही विसरली आहे मला, राधिकाताईच विसरल्यात. म्हणजे? म्हणजे आज तिने नाही, राधिकाताईनी पैसे वाटलेत सगळ्यांना. काय बोलतोयस तू? घरातल्या सगळ्यांचे पगार आज राधिकाने केलेत, म्हणजे घराच्या किल्ल्या सुद्धा मला हाक मारलेत. काय चाललंय हे? तू काहीच कसं बोलली नाही त्याच्यावर. तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काही कळत नाही. तुला चांगलं कळतंय मी कशाबद्दल बोलतोय ते. उगाच वेळ पांघरून काहीतरी सोंग करू नकोस. मला खरंच कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. मला जरा काम आहेत. वा, छान चाललंय तुम्हा दोन्ही बहिणींचं. काय झालंय, तुम्ही माझ्यावर का ओरडताय? की तू उलट मला विचारतीयस? स्वतःकडच्या किल्ल्या गेल्या तर त्या बहिणीच्या हातात किल्ल्या दिल्यास. एक मिनिट, माझ्याशी नीट बोलायचं. हा खरं काय आहे ते तुम्हाला माहीत नसेल ना, तर आधी माहिती करून घ्या आणि मग माझ्याशी येऊन बोला. मी तुझ्याशी तर आता बोलणारच नाहीये. मी तिची एवढी मिजास चालली आहे ना या घरात, आता तिच्याशीच जाऊन बोलणार आहे. पाहुणी म्हणून तर कोडगी होतीच ती. 100 वेळा सांगितलं तिला जा जा, खेळण्याचा पत्ता नाही. आणि आता ह्या घराच्या किल्ल्या स्वतःकडे घेऊन या घराची मालकीण व्हायची स्वप्न पाहते ती. कोण स्वप्न पाहताय ना, ते तुमच्या बंधुराजांना जाऊनच विचारा. कारण जे काही धंदे चालले आहेत ना, ते त्यांचे चालले. धंदे कोण सांभाळून बोला अहिल्या? का माझी काहीच चूक नसताना तुम्ही जे बोलताय ते मी मुकाट्याने ऐकून घ्यायचं. आणि खरं तर ज्यांनी हे सगळं केलंय त्यांना मी बोलते म्हणता लगेच तोंड सांभाळून बोल. काय म्हणजे? काय गं, तुला असं म्हणायचं आहे की दादानी? हो, राधिकाला चाव्या याच घरातल्या दिग्रेज व्यक्तिमत्वाने, म्हणजे तुमच्या बंधुराजांनी स्वतःच्या हातांनी तिला दिल्या आहेत. त्यामुळे जे काही व्यक्त व्हायचंय ना
तर त्यांच्या समोर जाऊन जा। तिला चाव्या मिळाल्या म्हणून मलाही काही फारसा आनंद झाला नाहीये, कळलं? मला सांगून काय उपयोग आहे म्हणा, जाऊ द्या ना। कारण मी जे काही बोलते ना ते तुम्हाला नाही पटणार आहे। मीच जाते, भणभण झाली नुसती डोक्याला। युगंधर ये प्रेक्षक हिशोब आहे, जरा डोळ्याखाली लगा। वाग लक्ष कुठे तुझ? आर्यन आणि अमृताचा विचार करत होते। का काय झालं त्यांना? त्यांना काय झालं तेच कळत नाही। अरे हे बघ युगंधरी, जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल आणि लवकरात लवकर तुझी गाडी कामाच्या दिशेने वळव। बोल पटकन बोल। मला अमृताची काळजी वाटते। अरे कसली काळजी? ती आज अख्खा दिवस गप्प गप्प आहे। म्हणजे मी तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण ती स्पष्टपणे काही बोलायलाच तयार नाही। अरे एवढंच ना, मग ते आधी विचार करण्यासार काय ग? आठवण येत असेल तिला आपल्या माहेरची। नाही जाणार, कुणाच्या तरी आठवणीमुळे अस्वस्थ होणं आणि कुणीतरी दुखावल्यामुळे अस्वस्थ होणं यात फरक आहे ना। आणि हा फरक निष्पाप चेहरा स्पष्टपणे दिसतो। अरे म्हणजे तुला असं म्हणायचं का आपल्या सुनबाईला कोणीतरी दुखवले म्हणून? कदाचित। अगं इथं आहे कोण तिला दुखवणार? एक तू, मी आणि आर्यन बाबा। मी तर काही तिला बोललेलो नाही। तू म्हणजे काय, तुला तर अगदी नवं चैतन्य प्राप्त झालंय त्या दोघांच्या लग्नानंतर। आता राहता राहिला आर्यन बाबा, दुखवलं होय तिला। कसं नाही रे, बुद्धामुळे कशाला कोण कुणाला दुखवेल? पण आर्यनचा स्वभाव माहितीये ना तुला, दिवस दिवस घराच्या बाहेर असतो, तिच्याशी धड बोलतो की नाही हेही कळायला मार्ग नाहीये। मला तरी वाटतं नक्कीच जणा त्यांच्यात काहीतरी बिनसलंय। आर्यन तुला काही बोलला का? अगं कोण काही बोललेलं नाही, कोणाचं काही बिनसलेलं नाही। उगा तुझ्या मनाचे खेळ चालले बघ। नाही रे, आज अमृताशी बोलले ना, मला वाटतं काहीतरी बिनसले नक्कीच। काय झालेलं आहे ग, मशीद आहे ते दोघ आणि बिनसलं असेल तर आर्यन बाबा थोडंच त्या नवरे बायकोंच्या गोष्टी मला सांगणार आहे। अरे दिवसभर तो तुझ्या बरोबर असतो म्हणून विचारलं। नाही ग, तसं काय बी झालेलं नाही, त्याच्या चेहऱ्याकडे बघून तर तसं काही वाटत नाही। चांगला हसत खेळत बोलत होता माझ्याशी। अगं जाऊ दे ना, नवरा बायकोच्या कुरबुरीमध्ये लक्ष नाही घालायचं। हे बघ तू हे या प्रेसच्या हिशेबाच्या फायलीमध्ये जरा लक्ष घाल, नीट तपासून बघ हिशेब, मला ते परत घेऊन जायचे फायली। साहेब काय वागणेस काका? ते काय वहिनी साहेब? काय हो, पगाराचं पाकिट मला राधिका मॅडम कडनं मिळालंय। तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे गेल्यात का? मिनी साहेब असं कोरडेपणानं बोलू नका तुम्ही, मग तुम्हीच काहीतरी केलं पाहिजे। मी काय करू शकते? चाव्या कोणाकडे द्यायच्या याचा निर्णय हेच घेतात ना। माफ करा वहिनी साहेब, पण तुम्ही तरी असं बोलू नका। हो साहेबांचा हा निर्णय चुकतोय हे तुम्हीच त्यांना सांगू शकता फक्त, दुसऱ्या कोणालाही तो अधिकारही नाहीये। कदाचित कुठलाच अधिकार मला देण्याची लायकी नाहीये माझे।
वहिनी साहेब तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. या घराचं भविष्य तुमच्या हातात आहे. राधिका मॅडमची या घरातली आणि साहेबांच्या आयुष्यातली ढवळढवळ वाढत चालली आहे. पाणी डोक्यावरून जायच्या तुम्ही स्वतः लक्ष घातलं पाहिजे यामध्ये. येतो मी.